हरिओम, मी उत्तम सिंह पाटील, कणेरी उपासना केंद्र। साधारणतः मी बापूंच्याकडे 2019 सालापासून उपासनेला येतो। माझा कोरोना काळातला एक अनुभव सांगायचा आहे। बापू कृपेने मी त्यातून सही सलामत सुटलो। असं झालं, एक दिवस मला असा भरपूर ताप, जास्त ताप भरला म्हणून मी डॉक्टरकडे आलो। त्याच्यानंतर त्यांनी मला चेक केलं तर मला भरपूर ताप होता। त्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे तुम्ही तुमची कोरोना टेस्ट करून घ्या। पहिल्यांदा HRCT करा म्हणून सांगितलं। तर HRCT करण्यासाठी मी सिटी हॉस्पिटल कोल्हापूर येथे गेलो। त्यानंतर माझी HRCT केली। HRCT करत असताना माझा बापूंचा धावा माझा चालू होता की बाबा माझ्या HRCT मध्ये माझा म्हणजे निगेटिव्ह यावा, पण माझा HRCT स्कोर 18 आला। त्यानंतर मी डॉक्टरांना फोन केला की माझा HRCT स्कोर 18 आलेला आहे। तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक ओरा डॉक्टर, कोल्हापूरमध्ये ओरा डॉक्टर, त्यांना त्यांची ट्रीटमेंट घेऊन या म्हणून। तिथे गेल्यानंतर मी त्यांना तिथे ट्रीटमेंट त्यांची घेतली। त्यांनी माझा HRCT स्कोर 18 असल्यामुळं मला सांगितलं की तुम्हाला ऍडमिट व्हायला लागेल। तर कोरोनाला जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मी घाबरलो की मला जर कोरोना सेंटरमध्ये ऍडमिट केलं तर काय होईल, कारण बाहेर असं लोकांचं हे पण होतं की कोरोना सेंटरमध्ये जास्त असं हे असं। तर मी काय केलं की तिथून त्या डॉक्टरने भेटलो आणि त्यांना सांगितलं की माझ्या घरी माझी वेगळी राहायची व्यवस्था आहे, तर मला औषधाची तुमची जे काही ट्रीटमेंट असेल ती द्या, म्हणजे औषधा कोर्स द्या, त्यानंतर मी माझ्या घरी जाऊन औषध घेईन। मग तिथं त्यांनी औषध दिली, मला औषध दिल्यानंतर मी घरी आलो। रात्री घरी आल्यावर मला रात्री भावांचा, म्हणजे माझे भाऊ फुलेवाडीत राहतात, त्यांचा फोन आला की घरामध्ये लहान आईवडील वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, तर आपल्यामुळे त्यांना काही त्रास व्हायला नको म्हणून आपण कोरोना सेंटर, फुलेवाडीमध्ये एक कोरोना सेंटर आहे, तिथं आपण ऍडमिट होऊया। त्याच्यानंतर मी सकाळी घरातून निघालो आणि फुलेवाडीमध्ये कोरोना सेंटर तिथे गेलो। त्यांनी माझी टेस्ट घेतली, केल्यानंतर त्या दिवशीच ऍडमिट करून घेतलं। बापूंचा सारखा माझा धावा चालू होता की मला कोरोना पॉझिटिव्ह यायला नको, कोरोना पॉझिटिव्ह यायला नको मी, कारण माझे सुटे मागच्या अगोदरच्या लाटीमध्ये एक्सपायर झाली होती, त्यामुळे मला एक भीती होती म्हणा। त्यानंतर काय झालं की कोरोना सेंटरमध्ये त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर मला ऍडमिट केलं। मला एक साईडचा कोपऱ्यावरचा बेड दिला। दुसऱ्या दिवशीपासून त्या कोरोना सेंटरमध्ये लोक यायला, पेशंट यायला लागली, पण बापू कृपेने माझ्या जवळच्या 2-3 बेड सोडून सगळे पेशंट असे भरले होते। आता जे पेशंट येणार ते माझ्याकडे येणार, कारण माझा रिपोर्ट अजून आला नव्हता, कारण त्याला अजून 2-3 ते 4 दिवस लागले होते। तर मला वाटत होतं की माझ्या जवळ कोरोना पेशंट आलं माझ्या जवळच्या बेडवर, तर मला जर कोरोना झाला असेल तर मला त्यांचा संपर्क होऊ शकतोय, संसर्ग होऊ शकतोय। तर बापू कृपेने त्यावेळेला पाऊस पण होता, माझ्या एक बेड सोडून बाकीचे सगळे बेड फुल झाले आणि जे माझ्याकडे बेड होता त्या बेडवरती पावसाचं पाणी गळत होतं, त्यामुळे त्याचं पेशंट कुठलंही ठेवलं नव्हतं। असंच करत मला दुसऱ्या दिवशी तिथं एक नर्स होत्या, त्या पण बापू भक्त होत्या, त्या माझ्याजवळ आल्या आणि माझं लॉकेट वगैरे बघितल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुम्ही बापू भक्त आहात का, म्हणून होय। जेव्हा त्या आल्या तेव्हा माझ्या अंगावर असं काटा सरसरला, कारण त्याही बापू भक्त होत्या, म्हणून त्यांनी मला ओळख करून दिली। मी सिंगापूर मध्ये उपासना केंद्रात मी उपासनेला जाते वगैरे असं सांगितलं त्यांनी। त्याच्यानंतर मला असं बरं वाटलं की खरंच मला वाटलं की बापू मी माझ्यासाठी त्यांना पाठवले की काय। असं दुसरा तो दिवस गेला। तिसऱ्या दिवशी माझा सकाळी 10 ते 10:30 रिपोर्ट आला आणि त्यामध्ये मी निगेटिव्ह आलो। निगेटिव्ह आल्यानंतर असं माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं की बापूने माझा HRCT स्कोर 18 असताना सुद्धा ह्या संकटातून बापूने मला कसं काढलंय। अक्षरशः म्हणजे मी स्वतः लढायला लागलो, इतकं असं बरं वाटलं की बापू प्रत्येक क्षणी आपल्याला मदत करतात, प्रत्येक अडचणीत आपल्याला बापूंची मदत आहे असं वाटायला लागलं। आणि मी तिथून माझं सगळं घेतलं आणि कोरोना सेंटरमध्ये बाहेर पडलो। बापू आणि आईंचा धावा करत होतो की खरंच बापू आईंचं मी आंबत नाही की मला त्याला एवढ्या अडचणीतून त्यांनी बाहेर काढलं आणि मी आता सुखरूप आहे। धावापासून मला काही त्रास नाही, मी अगदी व्यवस्थित आहे। मला जर सगळ्या अडचणी, मला प्रत्येक अडचणीला बापू धावून येतात, त्यामुळे मी खरंच बापूंचा आईंचा आंबत नाही।